नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवघरात अन्नपूर्णेची स्थापना कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी करावी अवश्य तुम्ही हे जाणून घ्या मित्रांनो मागे आम्ही एक व्हिडिओ बनवला होता की अन्नपूर्णा ही घरामध्ये कोणत्या प्रकारे आपण स्थापन करू शकतो त्यामध्ये आम्ही सांगितलं होतं जर तुमच्या घरात अन्नपूर्णेची मूर्ती असेल किंवा नसेल तर तुम्ही लगेचच अन्नपूर्णेची मूर्ती घरात स्थापन करावी कारण आपण जे खातो अन्न धान्य आपल्या घरात असतं त्याचा पुरवठा आपल्या घरात कायमस्वरूपी असायला पाहिजे त्याची बरकत आपल्या घरात असायला पाहिजे म्हणून अन्नपूर्णेची पूजा आपण रोज करायलाच पाहिजे तिची कृपा आपल्यावर हवीच म्हणून घरात अन्नपूर्णेची स्थापना आपल्या देवघरात अन्नपूर्णेची स्थापना करायलाच हवी आता अन्नपूर्णा कशी ठेवावी ज्याचाही एक नियम आहे की अन्नपूर्णा ठेवण्यासाठी पहिले तर अन्नपूर्णेची तुम्ही एकदम छोटी लहान मूर्ती घ्यावी आणि ती अन्नपूर्णेची मूर्ती एका वाटीमध्ये तुम्ही तांदूळ घ्यावे ते तांदूळ पूर्ण असायला पाहिजे ते खंडित म्हणजे तुटलेले त्याचे दाणे नसायला पाहिजे त्या वाटीतल्या तांदळामध्ये अन्नपूर्णा उभी करायची आणि देवघरात ठेवायची तर या रीतीने तुम्ही अन्नपूर्णा घरात स्थापन करू शकता पण आता मुख्य प्रश्न येतो तो, तो म्हणजे कोणत्या दिवशी आणि कोणत्या समयी कोणत्या वेळी आम्ही अन्नपूर्णा घरात स्थापन करावी तर मित्रांनो यामध्ये खूप कठीण असं काहीच नाही आहे तुम्ही मंगळवारी शुक्रवारी किंवा शनिवारी अन्नपूर्णेची स्थापना करू शकतात मंगळवारी शुक्रवारी आणि शनिवारी आता कोणत्या समयी तर मित्रांनो अन्नपूर्णा स्थापन करायचे असेल तर दिवसाच्या बारा वाजेच्या आत म्हणजे दुपार होण्याच्या आत तुम्ही अन्नपूर्णेची स्थापना घरात करून घ्यावी आणि दुपारच्या एखादी नैवेद्य किंवा काहीतरी गोड करून किंवा शिरा किंवा नाही जमेल तर दूध साखर तरी अन्नपूर्णेला दाखवावी तर अशा रीतीने तुम्ही अन्नपूर्णेची स्थापना तुमच्या घरात करू शकतात आता भरपूर भक्तांना असा प्रश्न पडतो की आम्ही जे तांदूळ ठेवतो हो त्याचे करायचे काय ते केव्हा बदलायचे तर मित्रांनो भरपूर भक्त भरपूर सेवेकरी रोज ते तांदूळ बदलतात म्हणजे आज ज्या वाटीमध्ये तांदूळ ठेवले आहेत ते दुसऱ्या दिवशी तांदूळ पक्ष्यांना टाकतात आणि तिथे दुसरे तांदूळ भरून ठेवतात आणि काही भक्त दर आठवड्याला म्हणजे ते एक दिवस ठरवतात की मला दर मंगळवारी ते तांदूळ बदलायचे आहेत तर ते मंग दर मंगळवारी तांदूळ पक्ष्यांना टाकतील आणि त्याच मंगळवारी सकाळी तांदूळ नवीन ठेवतील आणि त्याच्यावर अन्नपूर्णा ठेवतील तर तुम्ही या पद्धतीनेही ते करू शकतात आता तुम्ही विचार करा तुम्हाला तांदूळ रोज बदलायचे आहेत की दर आठवड्याने ते तांदूळ बदलायचे आहेत तर मित्रांनो तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद